5000 रुपये जोडीचे सांगायचे होते, आणि 4000 रुपयाला जोडी खरेदी केली. माल चांगला आहे. काय किंमत सांगितली सुरुवातीला? 1000 रुपये. तर 1000 रुपये सांगितले होते दादा, आणि कितीला 500 लागतला? 500 लागतला. तर 500 लागतला, रोख रोख व्यवहार केलाय, माल चांगला आहे बघा, काय अडचण नाही. किंमत देगन ते 2000 आणि तिथे सांगायचं. 2000 सांगायचं. किती लागेल? 1500. तर 1500 घेतला बघा, 2000 रुपये सांगायचं किंमत होते माल चांगला. त्यागन 2000 2021 बोले. तुम्ही कितीला गेलचे? 1500. तर मित्रांनो 2000 सांगायची किंमत होती दादा, आणि 1500 ला माल घेतलाय बघा, मालच्या व्यापारी 1500 सांगायचं, आणि तुम्ही 1200 ने घेतलेले, 2400 ला जोडी, 2400 जोडी 1200 रुपये दादा, आणि माल घेतला बघा, पिलं चांगले जोडीची. त्याच भावात घेतले नाही पण 1800 रुपये प्रमाणे चार पिलं सोबत आहेत का? तर 1800 ला जोडी म्हणजे चार पिलं सोबत आहे, माल चांगलाय बघा, काय अडचण नाही. रुपये कानाप्रमाणे 5 पिलं दिलेत, तर 1500 प्रमाणे 5 पिलं दिलेत बघा, माल चांगलाय. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिला आलेत बघा, माल चांगला आहे सायला. काय नागाची काय किंमत सांगितली? 5.5 चांगलाय, ते 4.5 ने मागते. 4.5 ने अपेक्षा आहे. काय शोधा हवा तुम्ही शेवट? काय शोधा हवा शेवट? 41 रुपये. 41. तुम्ही किती सोडणार शेवट? शेवट किती सोडणार? 41 मागितलं, आणि 5000 ची अपेक्षा. बघा मित्रांनो, 5.5 सांगायचे, 41 ने सोडा लागलाय, 5000 ची अडी आहे दादा, माल चांगला आहे बघा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकर आलेत बघा, तुला चांगलं आहे, शोधा चालू. या ठिकाणी माल चांगला आहे बघा, पॉप कुठं बनतो शोधा. काय किंमत सांगितली नगाची? नगाची काय किंमत सांगितली? 5200. 5200 सांगायची किंमत आहे दादा, कुठेपर्यंत मागितली? 3400. 3400. काय अपेक्षा आपल्याला? एक अपेक्षा काय? एक पक्की 5000. 5000 ची अपेक्षा आहे दादा, बघा 3400 पर्यंत शोधा लागला. या ठिकाणी शोधा झाला तर शंभर टक्के शोधा दाखवू बघा. 2400 ने मागितले, 10 ला 5 ची अपेक्षा आहे, फुलं चांगले बघा, काय अडचण नाही, माल छान. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आणलेत बघा, फुलं चांगले दिसायला, माल छान आहे. काय किंमत सांगितली? नाही. काय सांगितली किंमत? 6000 रुपये. तुम्ही किती मागितले दादा? 4 ना. काय अपेक्षा आपल्याला? अपेक्षा काय शेवट आपल्याला? आपलं काय? 5.5 पर्यंत. मित्रांनो 6000 सांगायचे, 4 मागणी झालेली आहे ना, 5.5 पर्यंत अपेक्षा आहे बघू शोधा दादा. त्या ठिकाणी शोधा, तुम्ही कुठे पर्यंत घेऊ शकता शेवट? शेवट किती घेऊ शकता तुम्ही? आम्ही सांगितलं ना 4000. 4000. तर मित्रांनो 4 ची अडी त्यांची, पाहू आपण कुठे पर्यंत शोधावतोय. तर दादा 4.5 पर्यंत मागितले, पिलं दिलेले बघा, पिलं चांगले. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकर आहे बघा, शोधा चांगले, माल चांगला आणलेला आहे, पिलं सुद्धा छान आहेत. काय किंमत सांगितली तुम्ही? काय किंमत सांगितली? 5000 रुपये. दादानी शोधाला कुठे पर्यंत शोधा? तुम्ही 42 आहोत. 42. काय अपेक्षा शेवट आपल्याला? 42 मागितलं, काय अपेक्षा? काय शेवट? शेवट 4.5 पर्यंत. मित्रांनो 42 ने शोधा लागलाय, 4.5 ची अपेक्षा आहे ना बघा, पिलं चांगले आहेत, तो आपण शोधा घरा 100 टक्के. या ठिकाणी शोधा लागणार आहे बघा, या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलं बघा, उमटतात पिलं, एकदम मोठा घर दिसत आहे, माल चांगला आणलेला. काय कानाप्रमाणे सांगितलं? काय नाही रे दादा, मागली नाही रे दादा. काय सांगितलं असताना ना किंमत तुम्ही सांगताना? काय काहीच नाही. काय अपेक्षा आपल्याला? एक 6000 ची अपेक्षा. मित्रांनो 6000 ची अपेक्षा आहे दादा, मागणी झालेली नाही अजून, पिलं चांगलेत बघा. आजचं मार्केट त्यांना थोडस थंड वाटतंय, काय हरकत नाही, सोडून देतील तर बार्गेनिंग म्हणून द्यायचं म्हटलं. या ठिकाणी माल चांगला गावरान जातीमध्ये पिलं बघा, माल चांगला आहे सायला, क्वालिटी पण पिलं आहेत. काय किंमत सांगितली त्यांना तुम्ही? 4.5. माग किती मागतायत ते? 35. ने मागितलं. काय अपेक्षा आपल्याला? आपला आहे भाऊ, आणि तर 4000 ने जाऊ बस. 4000 रुपये 41 पर्यंत अपेक्षा आहे भाऊ. तर मित्रांनो बघा 35 ने मागणी झालेली आहे दादा, 41 ची अपेक्षा आहे, माल चांगला आणलाय बघा, तिला छान आहे, काय अडचण. या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे शोधा चालू आहे बघा, तिला चांगलं दिसायला, जवळजवळ शोधा होत आलेला आहे, माल चांगला आहे, क्वालिटी पण पिलं आहेत बघा. काय किंमत सांगितली त्यांना तुम्ही? 5.5 सांगितलं. 5500 रुपये कानाप्रमाणे दादा, तुम्ही काय शोधा लावलाय? 47 प्रमाणे मागितले. 47 प्रमाणे म्हणजे 16 जवळ. मित्रांनो बघा पिलं चांगले आहेत. काय अपेक्षा शेवट? काय अपेक्षा आपल्याला? शेवट त्यांना 5000 रुपये सांगून दिले. शेवट 5000 सांगितलं, चांगले जवळ आहेत ना ते. 47 48 काही लांब नाहीत ना? नाही ना. किती पर्यंत व्हायला पाहिजे शोधा, काय वाटतं तुम्हाला?
बोलो बोला आता होऊन जाईल स्वतः मला माहिती आहे काय अडचण नाही तुमचं बी जाऊ द्या माझ्या जाऊ द्या शंभर वाढवून घ्या करा शंभर शंभर बरोबर बोलले अहो तुम्हाला नका मागे शंभर वाढताय त्यांना किती पैसे द्यायचे देशराव विचार करा तुम्ही हजार रुपये माल एकदा आहे ना अडचण माल चांगला आहे माल नाही माल चांगला आहे माल पाहिला आपण त्याबद्दल वाद नाही पण कसं मित्रांनो या ठिकाणी बोलण्याशिवाय शोधवणार नाही माल चांगला आहे बघा तर बघा या ठिकाणी सोडा डन झालेला आहे कितीला घेतलं शेवटी पाच प्रमाणे घेतलं 400 वरून सोडा टाकला तर बघा तोडण्याचा प्रयत्न केला दादा नाही भरपूर पण दादा ते नाही म्हणतात कोरून डाळ नाही म्हणतात पाच ने सोडा डन झालेला या ठिकाणी माल चांगला गवरण जातीमध्ये मेंढे बघा पेलं चांगले आहेत 3 महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय मला या ठिकाणी सोडा चालू आहे माल चांगला बघा काय किंमत सांगितले तुम्ही 5,500 5,000 अपेक्षा काय अपेक्षा तुम्हाला जोडून आम्हाला 5,000 शंभर 5,100 पाच पर्यंत मागून घेतले देऊन टाका ना 100 कडे काय पाहताय तुम्ही मित्रांनो 100 वरून आले दादा ते 5 पर्यंत शोधा लागून गेलेला आहे 51 म्हणतात दादा ते जवळजवळ या ठिकाणी स्वतः झालेला आहे बघा पिलं चांगले माल चांगला आहे काय अडचण नाही औरंगातीमध्ये फिरत बघा माल चांगला आहे दिसायला पिलं छान काय किंमत सांगितली दादा हा काय किंमत सांगितली कोणी तुम्ही नगाची काय किंमत सांगितली नगाची तर मित्रांनो 83 ने मागितले दादांनी तुम्हाला काय शेवटा शेवट किती द्यायचे पिलं त्यांनी 83 ला मागितलं तुमच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा काय साडेपाच ने सांगले साडेपाचची अपेक्षा तर मित्रांनो 5.5 अपेक्षा आहे 83 ने सुद्धा झालाय आपल्यासमोर दादाने दिलेले नाही पिलं चांगले आहेत बघा बोलायला घाबरतात बरेच लोक या ठिकाणी गौरण जातीमध्ये मेंढे आहेत पिलं चांगले आहेत क्वालिटी छान आहे पिलांची माल चांगला आणलेला बघा दादाने इकडे तिकडे पळतायत पिलं ते काय किंमत चांगली आहे दादा नगाची 5,500 कानाप्रमाणे दहा शोधा कुठेपर्यंत शोधा तुम्ही तर शोधा लागले नाही अजून 5,500 कानाचे सांगतायत तो आपण शोधा कुठेपर्यंत होतो शोधा झाला तर 100 टक्के शोधा दाखवू आपण कितीला मागितले त्यांनी 43,500 तर मित्रांनो 43,150 ला मागितले गेले दहा ना 5,500 अपेक्षा आहे पिलू चांगले बघा गौरण जातीमध्ये मेंढे आणले दादाने बघा पिलं चांगले दिसायला माल चांगला दिसतोय क्वालिटी 1 प्लस आहे पिलं छान आहेत बघा तर दादांचा माल काय किंमत सांगितले नगाची सांगितलंय ना 5,500 कानाप्रमाणे तर शोधा कुठेपर्यंत झालाय म्हणजे मागणी कुठेपर्यंत झाली तुमची मागणी तरी बी आम्ही ना आता 4 रस्त्यावरून आलेले आहेत तर आम्हाला गाडी 12 सर्व लागलेले पण तरी बी लोक आहे ना पाळणार मेंढ पाळणार सर्व लोक असे समजतात का अशी वस्तू बनणारी वस्तू आहे म्हणून आम्ही मेंढ पाळणाऱ्यांना बरोबर काय किंमत मागणी झाली ती झाली ना 49 आमचे असे भाऊ 5,500 अपेक्षा तर मित्रांनो 4,900 ने मागणी झाली सांगत ते 5,500 अपेक्षा पिलं चांगले बघा या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढे शोधा चालू काय किंमत सांगितलं जोडीचे जोडीचे 11,000 सांगितले किती मागितले तुम्ही पाच हजार पर्यंत मागणी सांगता बघा शोधा झाला तर 100 टक्के शोधा आपण बघा पेलं चांगले काय अडचण नाही गावरान जातीमध्ये जोडी माल चांगला दिसतात छान आहे पेलं काय जोडीचे काय सांगितले जोडीच 12,000 तुम्ही काय जोडी मागितली दादा 8,000 रुपये जोडी 4,000 रुपये का मित्रांनो 12 सांगायची किंमत आहे 8,000 म्हणजे मागणी लागली याच्यावर किती जोडायचं आपल्याला 10,000 मित्रांनो 10,000 मित्रांनो 8,500 शोधा करण्याचा दादा नाही म्हणतायत 10,000 अडी दादांची माल चांगला आहे बघा 16,000 100 टक्के शोधा दाखवू किल्लं चांगले आहेत काय अडचण नाही मला थोडा माल गौरण जातीमध्ये पिलं आहेत मित्रांनो 5,500 सांगतायत दादा ते माल चांगला आहे बघा पिलं चांगले आणलेत किती मागितले तुम्ही 38,000 तर बघा 38,000 प्रमाणे मागून घेतलेले
मित्रांनो 3500 सांगायची किंमत होती दादांनी 2500 रुपये काना प्रमाणे 5 किलो घेतले बघा माल चांगला आहे तर काकांनी या ठिकाणी माल खरेदी केला सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला 5500 रुपये तुम्ही 4000 ला घेतले तर मित्रांनो 5500 सांगायची किंमत होती दादांनी 4 ला खरेदी केला बघा पिलूचाने तर मावशींनी दादांनी 5 किलो या ठिकाणी खरेदी केले माल चांगला आहे गावरांसाठी फुले माल चांगले सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांना आम्ही घर सांगितलं 2500 सांगितलं आणि काय कानाने दिले 1500 रुपये 1500 रुपये कानाप्रमाणे 5 किलो दिलेत तर 1500 प्रमाणे 5 किलो दिलेत बघा माल चांगला आहे दादांनी या ठिकाणी जोडी घेतली बघा माल चांगला आहे काय सांगायची किंमत होती 6000 रुपये जोडी 6000 ला आणि तुम्ही किती ला घेतलेले 2800 या ठिकाणी जोडी घेतलेली माल चांगला आहे काय किंमत सांगायची जोडीची त्याच भावात घेतले नाही पण 2800 रुपये प्रमाणे 4 किलो सोबत येतात तर 2800 ला जोडी म्हणजे 4 किलो सोबत आहे माल चांगला आहे बघा काय अडचण नाही तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेली माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली तुम्हाला व्यापाऱ्यांनी काय सांगितली होती व्यापारी 1500 सांगायचे आणि तुम्ही 1200 ने घेतलेले 2400 ला जोडी 2400 जोडी 1200 रुपये कारण दादांनी माल घेतला बघा पिलं चांगले तर या ठिकाणी दादांनी जोडी घेतलेली बघा मेंढे गौरांसाठी मध्ये पिलं सांगायची किंमत काय व्यापाऱ्याची 7500 ला दोघं सांगितलं तुम्ही कितीला घेतले 7500 मध्ये घेतले 7500 ला घेतले त्याने काय सांगितलं होतं 8000 तर मित्रांनो 8000 सांगायचे होते 7500 ला घेतले म्हणजे दादांना जवळजवळ 3500-3600 रुपये काम माल पडला आहे माल चांगला आहे बघा तर या ठिकाणी दादांनी 3 पिलं घेतले माल चांगला आहे बघा सांगायची किंमत काय होती व्यापाऱ्याची हा काय किंमत सांगितली दादांनी 7500 रुपये सांगितले होता तुम्ही कितीला घेतलेत 8000 ला दिले 8000 ला 3 दिलेले तर मित्रांनो 8000 ला 3 दिलेले म्हणजे जवळजवळ त्यांना 2300 रुपये कान या ठिकाणी माल पडला आहे बघा माल चांगला आहे काय अडचण नाही तर या ठिकाणी दादांनी पिलू खरेदी केले बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती 2100 बोलले तुम्ही किती लाल गेलचे 1500 तर मित्रांनो 2000 सांगायची किंमत होती दादांनी 1500 ला माल घेतलाय बघा मालच्याने तर दादांनी या ठिकाणी फुलू घेतलाय बघा गौरांग दादी मध्ये माल आहे माल चांगला सांगायची किंमत काय व्यापाऱ्याची व्यापाऱ्यांची किंमत व्यापाऱ्याची किंमत 2000 सांगायची 2000 किती ला घेतलाय 1500 ला तर 1500 ला घेतला बघा 2000 रुपये सांगायची किंमत होती माल चांगला तर या ठिकाणी गावरांग जाती मध्ये मेंढीच्या पिलाचा एवढ्या सोदा झालाय मार्केटच्या बाहेर काय किंमत सांगितली होती काय किंमत सांगितली होती याची सुरुवातीला काय किंमत सांगितली होती सुरुवातीला 1000 रुपये तर 1000 रुपये सांगितले होते दादांनी कितीला 500 ला घेतला 500 ला घेतला तर 500 ला घेतलाय रोखटोक व्यवहार केलाय माल चांगलाय बघा काय अडचण नाही पण बाजार भाव दाखवतो बाकी काही नाही तर दादांनी या ठिकाणी 4 पिलं खरेदी केले बघा माल चांगला आहे
सांगायची किंमत का होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याची 2500 रुपये नग, आणि तुम्ही 2000 रुपये नगाप्रमाणे घेतले. बघा मित्रांनो, 5000 रुपये जोडीचे सांगायचे होते आणि 4000 रुपयाला जोडी खरेदी केली, माल चांगला आहे. तर दादानी या ठिकाणी पिलो घेतलं बघा, गावरान जातीमध्ये माल आहे, बोकड आहे, छान आहे. सांगायची किंमत का होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याची 2500 रुपये. आणि तुम्ही किती लागेल? 1600 लागेल. तर मित्रांनो, 2500 सांगायची किंमत होती, दादानी 1600 खरेदी केला पिलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा बाजार भाव होता. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.